शरद पवार यांनी आता लोणावळ्यात एक विधान केले की ज्या सगळ्यांवर आरोप केले अगदी आदर्श घोटाळ्यापासून जलसिंचनाचे 70,000 कोटीचे हे सगळे आरोप केले आणि आता तुम्ही त्यांच्या मांडीला मांडीला होऊन बसलात, म्हणजे भाजपला हे टार्गेट केले, तुम्हाला देखील असं विचारण्यात आलं शिवसेनेला, म्हणजे की तुम्हाला आता जमते का ज्यांना आरोप केले त्यांच्या मांडीला मांडीला होऊन बसतात, म्हणजे यालाच दुरून हा प्रश्न होतो ना देखील. नाही हे पहा, न्यायसंस्थेसमोर ज्या केसेस आलेल्या असतात ना, आदर्श म्हणा किंवा अजून काही असतील, तेव्हासुद्धा आम्ही ज्यावेळेला विरोधी पक्षात होतो त्यावेळेला खूप वेळेला हा मुद्दा आलेला आहे की यांच्यावरती आरोप केले जातात विरोधी पक्ष म्हणून. मी स्वतः सभागृहामध्ये अनेक वेळेला ही भूमिका घेतलेली आहे की जेव्हा आपण आरोप करतो आणि सरकार समजा त्याच्यावरती चौकशी समिती नेमत नाही, तर मग काय कर्तव्य आहे विरोधी पक्षाचं सुद्धा, कुठलाही असो विरोधी पक्ष, आम्ही असो दुसरे असो, तर त्यांनी अशा वेळेला कोर्टात जाऊन ते पुरावे दिले पाहिजेत. आणि ते पुरावे दिल्यावर जर का सबळ पुरावे असतील तर जसं यांच्याबद्दल, मी आता नाव घेत नाही, एका पुढाऱ्यांवरती एका खुनाची केस लागली होती तेव्हा कोर्टाच्या निगराणीखाली तपास होईल असं शेवटी कोर्टाने सांगितलं होतं त्याच सरकार असून सुद्धा. त्यामुळे तशा पद्धतीने कोर्टामध्ये जाऊ शकतात लोक आणि सांगू शकतात की ह्या आरोपांच्यामध्ये कित्येक ह्याच्यामध्ये आपण पाहिलेले की काही वर्षांनी दोषी मनुष्य सापडलेला आहे काही बाबतीमध्ये. त्यामुळे मुद्दा असा आहे की एक माझा आरोप किंवा माझी नाराजी याच्यावर आहे की 400 आरोप केले जातात वेगळ्या लोकांवरती, पण त्यातले 399 केसेसमध्ये कोर्टातच जात नाही कोणी. हां, मी याचिका फेटाळली तरी समजू शकते. त्यामुळे निराधार आरोप करायचं जे एक पर्व सुरू झालं आहे राजकारणामध्ये ते फार भयंकर आहे की त्याच्यात कुणालाच काही पुरावे न देता काही बोलण्याचा अधिकार झाला आहे आणि सोशल मीडियावरून आपण ते एक व्यक्ती अभिव्यक्ती स्वातंत्र्य म्हणून ते जाहीर करतो. दुसरं मी काय बोलते तुम्हाला की जे भूखंड माफियातले लोक आहेत ते यांच्या पक्षांचे ठिकठिकाणी कुठे अध्यक्ष आणि कुठे पदाधिकारी आहेत हे सर्व दुनियेला माहिती असून सर्व या गोष्टी करत असतात. मग तुम्ही स्वतःच्या पक्षात असे लोक का घेता? किती लोक आहेत प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक ठिकाणी आहेत असे लोक. मग तिथे आपण काय भूमिका घेतो की ते कोर्टात सिद्ध झाल्यावरती पुढे काय ते ठरेल. आणि त्यामुळे साधन शुचिता हा जो शब्द आहे तो आता महाराष्ट्राच्या डिक्शनरीतून रद्द करावा का काय अशी मला शंका वाटते. बऱ्याचशा व्याख्यानामध्ये लोकांना वाटतं साधना पुरुष आणि सुचिताही बाई आहे. साधन सुचिता शब्दच कळत नाही लोकांना.